देशात जेव्हा युपीएची सत्ता होती तेव्हा भाजपवाले रस्त्यावर उतरून सरकार विरोधात निदर्शने करीत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जनतेला महागाईपासून मुक्तता मिळेल असे आश्वासन देत सत्तेवर बसले, मात्र त्यांनी जनतेचे एप्रिल फूल केले असून आज घडीला देशात महागाई वाढली। पेट्रोल डिझेलने तर सर्वसामान्याचे जगणे जीवन जगणे कठीण केले आहे। तर दररोज 200 रुपये कमवणारा व्यक्ती 100 रुपयाचं पेट्रोल भरेल तर खाणार काय अशी अवस्था झाली। आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोंदिया शहरातील पेट्रोल पंपवर मोदींनी जनतेला एप्रिल फूल बनवलं म्हणून केक कापत पेट्रोल पंपवर पेट्रोलवर भरणाऱ्या नागरिकांचं गुलाबाचं फूल देत अनोखं स्वागत करून आंदोलन केलं। असं आहे की 2014 मोदीजी हे महागाईचा मुद्दा घेऊन पूर्ण देशामध्ये एकतर्फा बहुमतमध्ये त्यांची सरकार आली। त्याच्यानंतर लोकांची उम्मीद होती की एक आशा होती की आपल्याकडे महागाई हे कमी होणार, पण आपण कितीक दिवसापासून पाहून राहिलो की गेल्या 8 दिवसापासून रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा डायरेक्ट फटका पडून राहिला आणि जीने मरण्याचे आणि जीवन जगण्यामध्ये खूप ते विकट परिस्थिती निर्माण झालेली आहे गरीब माणसासाठी। याच्या विरोधमध्ये आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून याचा निषेध करून राहिलो आणि मोदीजींच्या विकासच्या वाढदिवस म्हणून 1 एप्रिलला एप्रिल फुल जे जनता सभेत त्यांनी केलेलं आहे त्याला निषेधात म्हणून हे आज दिवस आम्ही म्हणून राहिलं आणि पूर्ण महाराष्ट्रमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून विरोध प्रदर्शन करून राहिलो आणि येणाऱ्या काळामध्ये महागाई विरुद्ध आणि पेट्रोल डिझेलवर जे सरकार निरंतर वाढ करून राहिली त्याच्यावर आंदोलनच्या माध्यमातून आणि विरोध प्रदर्शन करून सरकारला हे विरोध आम्ही दर्शवणार। पेट्रोल इतना बढ़ गया है कि जीना मुश्किल है, कहीं भी जाना रहा तो पहले 50 रुपये पेट्रोल चले जाता था, अभी 100 रुपये भी डालो तो जहाँ पहुँचना था वहाँ पहुँचता नहीं अभी, और पेट्रोल इतना बढ़ेगा तो हो गया फिर जिंदगी। तो लगता है कुछ इलेक्शन के नाम से कर लो, इलेक्शन रहता है तो कम करते हैं, जैसे इलेक्शन हो गए उसके बाद रेट बढ़ना चालू हो जाता है, तो ये ऐसा नहीं होना चाहिए और रेट कम करना चाहिए पेट्रोल का। पेट्रोल के लिए पैसे ज़्यादा खर्च करना पड़ता है, रोजी कमा के 100-150 को पेट्रोल में भर सकते हैं।